तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी सगळ्यांना दाखवणार आहे की एका रूममध्ये मी संसार कसा थाटला आहे आणि कसं ॲडजस्ट करते आहे सध्या. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा की एका रूममध्ये आम्ही कसं राहतो आहे. आमच्या तिन्ही मुलींना घेऊन खूप प्रॉब्लेम होत आहे, खूप अडचण व्हायली, पसारा सगळा इकडं तिकडं पडलेला आहे. पण तरी चला ठीक आहे, एकदाचं व्हायले सगळं व्यवस्थित सगळं चांगलं होऊन जाईल, तोपर्यंत ॲडजस्ट करणं तर जरुरीच आहे. तर दाखवते मी आमची पूर्ण रूम. तर हा आहे मेन दरवाजा. इथून मध्ये आल्यानंतर इथे रूम आहे, ज्या रूममध्ये आम्ही सध्या राहतो. तर ह्या रूममध्ये कसं ॲडजस्ट केले बघा. इथून एंट्री, इथे ठेवलेलं आहे बेड. इकडे आहे फ्रीज, जे की आम्ही आता नवीन घेतलंय, बांधकामानंतर घ्यायचं होतं पण माहीतच नव्हतं की बांधकाम लगेच करणार आहेत म्हणून अचानक बांधकामाचं ठरलं आमचं, त्यामुळं ते फ्रीज घेण्यात आलं. आता कसं तरी ते तसंच ठेवावं लागायले. तर इकडे फ्रीज ठेवलं आहे, इथं बेड आहे आणि बघा इथंच गॅस ठेवलेला आहे. मी इथे ठेवला आहे गॅस, पसारा एकदम इकडे तिकडे सगळा पडला आहे. किती व्यवस्थित ठेवला तरी परत ते धुळीनी वगैरे जशाल तसंच व्हायला लागले. इथे गॅस आहे, इकडे देवघर आहे आणि देवपूजा केली नाही आहे आज. आता उद्या देवपूजा करायची, उद्या अक्षय तृतीया आहे. आणि इथे कूलर आहे, इकडे चेअरवर पाणीपुऱ्या ठेवल्यात. बाकीचं सामान बघा, माळ्यावरती ठेवलेलं आहे. माळ्यावरती पण पाणीपुऱ्या आहेत पण त्या आजच विकल्यात. इकडं डब्बे पूर्ण भरण्या वगैरे. इकडं टीव्ही ठेवली पण टीव्ही सध्या बंद आहे, कारण डिश वगैरे काढलेलं आहे त्यामुळे टीव्ही बंद आहे. तर बघा एवढ्याच रूममध्ये कसं तरी ॲडजस्ट करतो आहे. आणि इकडे टॉयलेट बाथरूम आहे आणि इथं मी पाणीपुऱ्या वगैरे बनवते बघा सध्या. आता लवकरच वरतीच बनवणार आहे मी सगळं. तर कसा वाटला एका रूममधला संसार नक्की सांगा.